रवींद्र गाठण्याची निवडणूक तुम्ही लढणार आहात, ती लोक एकत्र लढणार आहेत हे बघा. आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळे कार्यकर्त्यांची चर्चा करून आम्ही आमच्या याच्यावर तयारी चालू केली आहे. शेवटी आम्हाला काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणायची आणि त्यांना खाली खेळताय तरी म्हणून जायचं असं अजिबात नाही. पण विघ्नर कार्यक्रमामध्ये परिवर्तन होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून याच्यामध्ये काही राजकारण किंवा पक्ष नसतं, म्हणून जे बरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ, ताकदीचे उमेदवार बरोबर घेऊन पुढे जाऊ. विशेषतः कारखान्याला कोण किती काय करते त्याच्यावर डोळा ठेवण्यापेक्षा आपण काय करू शकतो. बाकीचे कारखाने बघा ना, माळेगावचा बघा, तिकडचं बघा, 3736 हे भाव देतं. भीमाशंकरनं आपल्या कारखान्यात जी डी केली ती 180 कोटी तरी फिरते. ओवर द पिरियड ऑफ लास्ट 10 इयर्स आता ठीक आहे, आता निवडणूक आली म्हणून इन पद्धतीने केले, पण आता पण 3000 क्रशिंग चालू आहे. काय म्हणजे असं गोष्टी होतं, बरेच शेतकऱ्यांनी मला फोन आहे की आमचा 18 महिने गहू झाला हे झाला, असे कितीतरी शेतकरी. आता आपल्या कारखान्याचा ऊस कुठं चाललाय, युटेकला चाललाय, संगमनेरला चाललाय, ते नाना लवणींच्या कारखान्यात चाललाय, पराग घेऊन चाललाय, भीमाशंकर घेऊन चाललाय. हा लॉस कोणाचा आहे, कारखान्याचा आहे. कारखान्यामध्ये कोणाचा आहे, सभासदांचा आहे. एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉस बाहेर ऊस गेला, 10 कोटीचा तोटा सहन करावा लागला आपल्या कारखान्यात. आणि तशाच परिस्थितीची परिस्थिती आज आहे, अशी काय उद्भव काय, तिचं कारण काय. ठीक आहे, आता निवडणूक आली तेव्हा जनतेसमोर आपण जाऊ आणि आपण कसा चांगला मॅनेज करू, त्याचे जे कॉस्ट आहे. आता एक छोटं उदाहरण, बाळदानाचं पोतं विघ्नर कितीला घेतो आणि तेच बाळदानाचं पोतं भीमाशंकर घेतली, याचे छोटी फरक पडतो. कॉस्ट आपले जे वाढतात ना, त्याच्यामुळे आपला कारखाना तोटायचे, आपलं कॉस्ट कमी केले पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून जवळजवळ चांगला चालाव. आता एवढा जुना कारखाना आपला, देशात 1 नंबरचं बक्षीस आपण पण मिळवतो, 1 नंबरचं रेम्युनरेशन तर नाहीच, आणि त्याच्यावर इतक्या वर्ष होऊन सुद्धा भीमाशंकर कर्ज निघू झालेले नंतर येऊन सुद्धा आपल्या कारखान्यात किती कर्ज आहे, आपला कारखाना किती चांगला आहे, किती ताकदीचा आहे. शुगर बेल्टमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी काहीच नाही त्याच्या त्या मनामध्ये. म्हणून आपल्या एक चांगल्या दिशेने पुढे न्यायचं तर त्या राजकीय काय आम्हाला करायचं होतं नाही, मी करतो का हे करतो हे करतो. आम्ही तर ठरवलं लढायचं, जसं जसं जे येतील बरोबर ते आम्ही पुढे जाऊ शकतो.